नमस्कार, मी प्रियंका, स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले अंगत पंगत। रोज आपल्याला चपाती करण्याचा जर कंटाळा येत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। मुलांच्या डब्यात देण्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे। चला मग बघूया। इथे मी कांदा बारीक करून घेतला आहे, टोमॅटोसुद्धा आणि कोथिंबीर आणि लसणाला व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे। आता इथे एक भांडं घेऊन यामध्ये मी रवा घेत आहे। त्यानंतर बेसन पीठ, नंतर तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ। यात तुम्ही गव्हाचं पीठ आणि अजून बरेच पीठ ॲड करू शकता। त्यानंतर हिंग पावडर, ओवा, त्यानंतर चिरलेला कांदा, बारीक केलेला लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो, हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठा चमचा दही घालणार आहोत, फ्रेश जिरे, लाल तिखट, मीठ, हळद पावडर। आता पाणी घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। मिक्स करताना जसं लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार आहे। आपल्याला हे अर्धा तास असं सेट व्हायला ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर मी इथे तवा तापवायला ठेवला आहे, त्यावर आपण हे मिश्रण व्यवस्थित गोल गोल डोस्यासारखं ओतून घ्यायचं आहे। साईडने थोडंसं तेलही ओतायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे भाज्याही चिरून टाकू शकतात, त्यामुळे ते आणखीन पौष्टिक होईल। इथे बघा किती सुंदर तयार झालं आहे, परत एकदा करून दाखवते। आपल्याला जर सकाळी नाश्ता करायला घाई होत असेल आणि सामान कमी असेल तर वेगवेगळे पीठ ॲड करून आणि भाज्या ॲड करून आपण हा पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता तयार करू शकतो, तसेच मुलांना डब्यातही देऊ शकतो। चपाती करायचा कंटाळा आला असेल तर हे ऑप्शन खूप उत्तम आहे। आपली रेसिपी तयार आहे। मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।